नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून मार्केटमध्ये एक जबरदस्त रॅली जी आहे ती सुरू आहे. विशेषतः तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी हा इंडायसेस पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून कंटिन्यू अपसाईडला आहे. त्यातल्या त्यात जर लास्ट 3 ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर मार्केट प्रत्येक वेळेला गॅप अप ओपन होऊन हायर साईडला गेले. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा एक जबरदस्त टेक्निकल ब्रेकआउट जो आहे तो बँक निफ्टीने या ठिकाणी दिला. जे 38,000 हे जे टफ चॅलेंज होतं बँक निफ्टीसाठी पाठीमागच्या काही दिवसापासून, जे लास्ट वीकमध्ये ब्रेक केल्यानंतर मार्केट कंटिन्यू नॉन स्टॉप आता सध्या 39,340 पर्यंत बँक निफ्टी येऊन थांबलं. आणि ह्या कंडिशनमध्ये मित्रांनो, सोमवारला मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कशा पद्धतीचे मार्केटमध्ये डेटा पॉइंट आहे, ऑप्शनचं सेटअप काय सांगते, टेक्निकल सेटअप काय सांगते, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. लास्ट वीक मध्ये मी कोणताही व्हिडिओ अपडेट केला नव्हता. आणि मी विशेषतः लास्टचा जो व्हिडिओ अपडेट केला होता लास्ट शनिवारी किंवा रविवारी, त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप आणि टेक्निकल सेटअप क्लिअर दाखवते की बाबा निफ्टी 18,000 वरती जाणार आहे आणि बँक निफ्टी 39,000 वरती जाणार. तर एक्झॅक्ट 8 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये घडलेले आहेत. मित्रांनो, सध्याचं जर बँक निफ्टी आणि निफ्टीचा जर विचार केला तर हे टेक्निकल सेटअप क्लिअरली बुलिश आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही काय सांगतोय मी, बँक निफ्टी असू द्या, निफ्टी असू द्या, टेक्निकल सेटअप जे आहे ते खूप स्ट्रॉंग बुलिश आहे. भलेही टेक्निकल इंडिकेटर तुम्हाला ओव्हरबॉटचे सिग्नल दाखवत असतील, RSI वरती काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतील किंवा बाकीचे टेक्निकल इंडिकेटर जर बघितले तर ते बेरिश आहेत किंवा ते एकदम ओव्हरबॉट सिच्युएशनला असलेले तुम्हाला दिसून येतील. पण ऍक्च्युअली मार्केट बेरिश नाही आणि मार्केट पडणार नाही हे पहिल्यांदा काय करा तुम्ही डोक्यामध्ये फिक्स घ्या. आणि दुसरं ऑप्शनचं सेटअप पण काय ते पण काय करणार आहे आपण बघणार आहे. मित्रांनो, मी पहिल्यांदा तुम्हाला टेक्निकल सेटअप नुसार जर बघितलं तर मार्केट 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पासून खूप लांब आहे बँक निफ्टी. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी देखील 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज पासून खूप लांब आहे. म्हणजे रायझिंग एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत खूप लांब आहे ज्यापासून. आणि निफ्टीचं जर जो आहे ह्या इंडायस जर सेटअप बघितलं तर हे सेटअप नेमकं काय सांगते आपल्याला तर हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, 18,100 ही जी स्ट्राईक प्राईस आहे ह्या स्ट्राईक प्राईसच्या खाली कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सध्याच्या कंडिशनला बँक निफ्टी इंडायसेस येणं अपेक्षित नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी, 18,100 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या स्ट्राईक प्राईसच्या खाली कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्केट येणं आपल्याला अपेक्षित नाही. या ठिकाणी जबरदस्त पुट रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो, 18,200 या ठिकाणी देखील पुट रायटिंग आहे आणि 18,300 या ठिकाणी देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग झाले. म्हणजे मार्केटचं क्लोजिंग ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी निफ्टीवरती क्लिअरली पुट रायटिंग झालेलं दिसून येते. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही कॉल रायटरचा जर विचार केला तर सध्या 18,500 एक स्मॉल हर्डल आहे जो क्लिअरली दिसून येतोय. त्यानंतर मित्रांनो, 18,600 ही जी रेंज आहे इथं पण कॉल रायटर आहे आणि त्यानंतर 700 देखील कॉल रायटर जो आहे तो असलेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतोय. पण मित्रांनो, हे कॉल रायटिंग पेक्षाही सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, लास्ट फ्रायडे लास्ट एक्सपायरीचं जे ट्रेडिंग सेशन होतं त्यामध्ये जर तुम्ही एक्सपायरीचा जर डेटा चेक केला तर त्या डेटामध्ये क्लिअरली मित्रांनो 18,500 आणि 18,700 पर्यंत मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर जो आहे तो सध्या व्हिजिबल नाही हे खूप महत्वाचं आहे. आणि 18,400 जर एकदा मार्केटनं क्रॉस केलं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,400 वरती मार्केट इझिली जाऊ शकतं. आणि 18,400 वरती मार्केट निघालं तर 18,500 एक थोडा कॉल रायटर अजून पण आहे. एकदा जर ह्याला क्रॉस केलं मार्केटनं ना तर 18,700 जे आहे हे ह्या चालू एक्सपायरीचं किंवा मंथली एक्सपायरीसाठी बेस्ट लेवल जे आहे ते निफ्टीसाठी असू शकते. दुसरं बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील सेम तीच कंडिशन आहे मित्रांनो. 39,500 एक थोडा कॉल रायटर आहे, त्यानंतर 40,000 देखील एक स्मॉल कॉल रायटर आहे. आणि विशेषतः जर तुम्ही 39,400 कॉल रायटर आणि 39,500 जर कॉल रायटर पाठीमागे काढला तर पुढचं 500 पॉईंट मार्केटमध्ये कुठेही कॉल रायटर नाही. म्हणजे मार्केट इझिली 40,000 बँक निफ्टी जो आहे तो जायला तयार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनच्या सेटअपमध्ये बँक निफ्टीसाठी 40,000 ही जी रेंज आहे मित्रांनो हे क्लिअरली ओपन आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट मार्केट लगेच 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये किंवा एका दिवसात 40,000 जाणार नाही. आणि पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनचं जर मार्केटचं बिहेवियर बघितलं तर हे बिहेवियर पण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या. कारण का 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर जाऊन तुम्ही
मार्केटचं बिहेवियर ऑब्झर्व केलं पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनचं किंवा 4 ट्रेडिंग सेशनचं, तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण हे ट्रेडिंग सेशन जे आहे ना, इथं बघा लास्ट ट्रेडिंग सेशनला काय केलं होतं बँक निफ्टीने, या ठिकाणी क्लिअरली जर बघितलं तुम्ही तर क्लिअरली आपल्याला दिसतं की बाबा मार्केट एका गॅप अप होऊन एका खूप छोट्या रेंजमध्ये मार्केट अडकलं होतं आणि त्यानंतर मार्केटनं ब्रेकआउट दिलं होता. त्याच्या आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केट गॅप अप ओपन झालं आहे, त्या ठिकाणी मार्केटनं रेंज होल्ड केली आणि त्याच्या आदल्या दिवशीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील एक्झॅक्ट मार्केटनं सेम केलं होतं. म्हणजे मार्केट गॅप अप ओपन होऊन एका रेंजमध्ये काय झालं होतं, मार्केट त्या ठिकाणी थांबल्याला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनला सोमवारी ट्रेड घेताना देखील मित्रांनो, ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे, ज्या पद्धतीचं टेक्निकल सेटअप आहे, यानुसार मार्केट गॅप अप ओपन होणं अपेक्षित आहे. आणि मार्केट ऑलमोस्ट 0.5 ते 1% आसपास काय होईल, निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्सेस गॅप अप ओपन होतील. आणि मार्केट गॅप अप ओपन झाल्यानंतर काय करतं हे आपल्याला काय करावं लागेल, मेनली बघावं लागेल. आणि मित्रांनो, FIचा जर डेटा बघितला तर 1681 कोटीचं कॅश मार्केटमध्ये बाईंग आहे. त्याचबरोबर इंडेक्स फ्युचर पण जर बघितला तर तो 1326 कोटी रुपयाचा काय केलाय, त्या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं बाय केलेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे इंडेक्स वरती आणि कॅश मार्केटमधल्या पोझिशन क्लिअरली काय आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या बुलिश असलेले आपल्याला दिसून येतील. मग या सिनारीवरती मित्रांनो, जर आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल, कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्वाचे आहेत, हे पण काय करावं लागेल, त्या ठिकाणी बघावं लागेल, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय चांगले व्हिडिओ जे आहेत ते काय होतील, त्या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो, बँक निफ्टीसाठी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय नेमके लेवल्स असतील, कोणत्या लेवल्स असतील ज्या लेवल्स आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा ज्या लेवलवरती काय करायचंय मेनली फोकस करायचं. मित्रांनो, आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी वापरायची. म्हणजे प्रत्येक डीपमध्ये बँक निफ्टीला लॉंगसाठी पोझिशन कन्वर्ट करायची. म्हणजे बँक निफ्टीमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः हा एक ब्रेकआउट आहे, 38,363 वरती झालेला हा बँक निफ्टीचा ब्रेकआउट आहे. आणि मित्रांनो, आता हा जो चालू महिना आहे, ह्या महिन्याचा जो बेस आहे ऑप्शनचा आहे, त्याचं तर व्हायलेशन होण्याचा प्रश्नच येत नाही, पण हा टेक्निकल एक बेस आहे, ह्याच्या खाली बँक निफ्टी पहिली तर गोष्ट जाणार नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो, बँक निफ्टीवरती आपल्याला जो बुलिश व्ह्यू ठेवायचा, हा कुठं ठेवायचा आहे, कुठल्या लेवल वरून ठेवायचा आहे, तर मित्रांनो 38,892 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो काय करायचा, बँक निफ्टीमध्ये लॉंग साईडला कन्वर्ट करायचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा ही जी मी 2 लाईन ड्रॉ केले सध्या, ह्या रेंजच्या मध्ये जर बँक निफ्टी आला तर इथं साईडवेज होईल आणि इतक्या खाली तर येणार नाही, पहिली गोष्ट, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो तर प्रश्न येणार नाही इकडे बँक निफ्टीला खाली येण्यास, पण मार्केट जर जास्तीत जास्त रिट्रेस झालं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठल्या काही कारणानं, तर जास्तीत जास्त 38,892 पर्यंत बँक निफ्टी काय होऊ शकतो, रिट्रेस होऊ शकतो. जे 2 तासामध्ये मार्केटने एक जबरदस्त 500 पॉईंटची रॅली दिली होती, ते 50% काय करू शकतं, मार्केट जास्तीत जास्त रिट्रेस करू शकतं. मित्रांनो, मेनली आपला बँक निफ्टीवरती व्ह्यू जो आहे तो बुलिश आणि साईडवेज आहे. काय सांगतोय मी, बुलिश आणि साईडवेज आहे. म्हणजे एकतर बँक निफ्टी एक्स्ट्रीमली बुलिश राहील, नसेल तर मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये काय करेल, त्या ठिकाणी आपल्याला कारभार करताना त्या ठिकाणी दिसून येईल. मग बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन मित्रांनो आपल्याला नेमकी कुठून घ्यायचंय, तर बघा मित्रांनो, 39,400 कॉल राईटर आहे पहिली गोष्ट. मग आपल्याला जर बँक निफ्टीवरती अग्रेसिव्ह लॉंग पोझिशन कुठून घेईल, कुठून येऊ शकते. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय, बँक निफ्टी ऑलरेडी गॅप अप ओपन होण्याची शक्यता, म्हणजे टोटल मार्केटच गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे, त्यामुळं आपल्याला त्याचा पण विचार करावा लागेल. त्यामुळे आपल्याला बँक निफ्टी जर बाय करायचं असेल, बँक निफ्टी बाय अबाव, कुठून बँक निफ्टी बाय करायचा आहे, तर 39,540 वरून बँक निफ्टी बाय करायचं, हे पहिल्या लक्षात. कारण का 39,400 ऑलरेडी कॉल रायटर आहे आणि 39,500 पण कॉल रायटर आहे. हे दोन कॉल रायटर जोपर्यंत लॉस मध्ये जाणार नाहीत आणि ते ऑप्शन चेन मधून बाहेर पडणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला मोठी अपसाईडला मुवमेंट लवकर मिळणार नाही. आणि ज्या पद्धतीचं मार्केटचं सेटअप आहे टेक्निकल आणि ऑप्शन, आणि ज्या पद्धतीनं पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं बिहेव्ह केलंय, त्यानुसार मार्केट सेम पॅटर्न परत रिपीट करण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर मार्केट गॅप अप ओपन होईल आणि त्यानंतर साईडवेज राहण्याची शक्यता आहे. मग पहिलं टार्गेट काय भेटेल तुम्हाला, 39,720 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 39,890 हे टार्गेट भेटेल,
आणि त्यानंतर मित्रांनो 40,060 च्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर तिथं मात्र ऑलमोस्ट 200 पॉईंट प्लस ची रॅली जी होती तुम्हाला काय होईल बँक निफ्टी मध्ये बघायला मिळण्याची शक्यता. मार्केट गॅप ऑफ किती ओपन होते आणि गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर सोमवारी मार्केट काय करते ते मेनली काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागेल. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर मित्रांनो 38,892 च्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टीचा सेलचा विचार करा. ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत सध्या बँक निफ्टीवरती आपल्याला बेरिश ग्रुप ठेवून चालणार नाही. त्यामुळे मी सेलचा लेवल काय या ठिकाणी देणार नाही. म्हणजे मार्केट इनकेस काही ग्लोबल सेंटिमेंटमुळे कुठल्या आजच्या एक दिवसामध्ये रविवारी आणि सोमवार सकाळपर्यंत जर मार्केटमध्ये काही ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला तर त्या सिनारीवरती आपण नवीन लेवल नंतर सोमवारी शेअर करू तुम्हाला काय अडचण नाही. पण मार्केट थोडंफार डाऊन साईडला रिट्रेस होऊन या पद्धतीनं परत जे आहे ते काय होणार आहे वरती जाणार. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये सध्या काय कंडिशन आहे तर निफ्टीमध्ये देखील सेम कंडिशन आहे. पहिल्यांदा मित्रांनो लक्षात आहे मार्केट गॅप ऑफ ओपन होत आहे आणि त्यानंतर मार्केट कंटिन्यू हायर साईडला जात आहे. मित्रांनो निफ्टीवरती आपल्याला बेरिश व्ह्यू जर ठेवायचा असेल तर कुठून बेरिश व्ह्यू ठेवायचा आहे 18,250 च्या वरचा प्रत्येक डिप तुम्हाला बाय करायचा. म्हणजे निफ्टीवरती बेरिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे निफ्टी सेल बिलो 18,250 च्या खाली निफ्टीला सेल करा. 18,200 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 18,160 हे टार्गेट भेटेल त्यानंतर 18,140 चं टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,100 चं टार्गेट जे ते काय होऊ शकतो तुम्हाला निफ्टीवरती भेटू शकतं. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय जोपर्यंत निफ्टी 18,250 च्या खाली जात नाही तोपर्यंत तुम्हाला इथं बेरिश व्ह्यूज ठेवायचं नाही. पहिली गोष्ट त्या लेवलच्या खाली जोपर्यंत म्हणजे ते अंतर खूप जास्त आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे त्याच्या मार्केट खाली तर पहिली गोष्ट जाणार नाही. मार्केट मुळात गॅप ऑफ ओपन होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ऑप्शनचं सेटअप आणि टेक्निकल आणि ग्लोबल सेंटिमेंट यानुसार मार्केट गॅप ऑफ ओपन होणं आपल्याला अपेक्षित आहे. मग निफ्टीवरती लॉंग पोझिशन कुठून घेऊ शकतो आपण म्हणजे आपला जो व्ह्यू आहे निफ्टीवरती बुलिश हा कुठून बनू शकतो तर सर्वात महत्वाचं काय मित्रांनो निफ्टीमध्ये 18,400 ला मुळात कॉल राइटर नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. काय सांगतोय मी निफ्टीवरती 18,400 ला कॉल राइटर नाहीये तेवढा स्ट्रॉंग विजिबल दिसत नाही ऑप्शन चेन मध्ये. त्यामुळं निफ्टी बाय अबव 18,411 वरून निफ्टी आपल्याला बाय करायचं आहे. त्या ठिकाणी निफ्टीला 18,448 ची पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 18,490 हे टार्गेट तुम्हाला भेटेल त्यानंतर 18,513 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 18,547 हे टार्गेट जे ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला निफ्टीवरती भेटेल. किंवा याच्यावरती देखील निफ्टी काय करू शकतो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो ट्रॅव्हल करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे लेवलवरती काय करा काम करा. त्याचबरोबर मित्रांनो ट्रेडिंग करत असताना नेहमी एक काळजी घ्या स्टॉप लॉस जो आहे तो छोटा छोटा स्टॉप लॉस ठेवा. बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंट निफ्टीमध्ये 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावून काय करा तुम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग करा. त्याचबरोबर मी ज्या लेवल्स दिले त्या लेवल्स मित्रांनो मार्केटचं खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन केलं तर त्या ठिकाणी काम करत नाही. त्याचबरोबर ह्या लेवल ज्या आहेत जास्त तर माझा फोकस हा ऑप्शनचं सेटअप आणि ओवायचा डेटा ह्याच्यावरती असतो. त्यामुळे लाईव्ह मार्केटमध्ये ओवायचा डेटा चेंज होत असतो आणि हा ओवायचा डेटा चेंज झाल्यानंतर त्या लेवलचा रिलेव्हन्स देखील त्या ठिकाणी चेंज होत असतो. त्यानुसार काय करा तुम्ही ट्रेडिंग करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.